मित्रांनो, आपण जेव्हाही ट्रेडिंग करत असतो, मग ते ट्रेडिंग असेल, स्कॅल्पिंग असेल, किंवा अगदी तुम्ही इंट्राडे ट्रेड करत असाल, लॉंग टर्म ट्रेडिंग करत असाल, किंवा स्विंग ट्रेडिंग करत असाल, हे करत असताना बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की आमच्यासाठी कुठलं योग्य ट्रेडिंग राहील. आणि बरेच माझे व्हिडिओ असतील, इंटरव्ह्यूज असेल, याच्यामध्ये मी बऱ्याच वेळेला स्विंग ट्रेडिंगची बाबत चर्चा करत असतो, किंवा बऱ्याच जणांना सांगितलं स्विंग ट्रेडिंगला फोकस करा. पण लगेच पुढचा प्रश्न येतो, ऍक्च्युली हे माहीतच नाही आहे आम्हाला. आम्हाला पण सांगा ना की कशा पद्धतीने स्विंग केला पाहिजे आणि का माहिती आहे का. तर इंट्राडे असेल, त्यातल्या त्यात स्कॅल्पिंग असेल, किंवा आपण जे काही फ्युचर ऑप्शनमध्ये ट्रेड करतो, याच्यामध्ये बहुतांश लोक लॉस करतात नॉलेज नसेल तर. पण त्यातल्या त्यात जर ट्रेडिंगमधलाच एक सेफेस्ट प्रकार बघायला गेलं तर स्विंग ट्रेडिंगची गणना केली जाते. पण हे माहीत नसेल तर काय, तर लॉसच होणार आहे याच्यामध्ये. तर चला मित्रांनो, मी आज तुम्हाला स्विंग ट्रेडिंग टेक्निक शिकवणार आहे, ज्याचा वापर केला तर प्रत्येक जण अगदी साध्या सिंपल पद्धतीने चांगले स्विंग ट्रेड शोधू पण शकतो आणि करू पण शकतो, तेही स्वतःचे स्वतः, प्लस चांगली प्रॉफिटेबिलिटी पण करू शकतो. तर चला मित्रांनो, मी शंभुराज खामकर तुमचं स्वागत करतोय आजच्या स्पेशल स्विंग ट्रेडिंगच्या व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये शिकणार आहोत. तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा. आणि महत्त्वाची गोष्ट, या व्हिडिओजप्रमाणे आम्ही काय असे वेबिनार पण घेत असतो, त्यासाठी एक स्पेशल कम्युनिटी ग्रुप किंवा टेलिग्राम ग्रुप बनवलेला आहे, ज्याचे लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये. इच्छुक लोकांनी अवश्य जॉईन करा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूया या स्विंग ट्रेडिंगच्या टेक्निकच्या थंब रूल विषयी. काय आहे स्विंग ट्रेडिंगचा थंब रूल? हा थंब रूल ज्याला समजला, ऍक्च्युली तो स्विंग ट्रेडिंगमध्ये नक्कीच एका मोठ्या नफ्याच्या दिशेने स्वतःला घेऊन जाऊ शकतो, प्लस स्वतःची एक चांगली प्रॉफिटेबल सिस्टीम तयार करू शकतो. मग आता हे स्विंग ट्रेडिंग टेक्निक्स करताना मी तुम्हाला पाच काही मुद्दे सांगणार आहे, याच्यामध्ये त्याच्यावर तुम्हाला फोकस करायचं आहे, आणि जो याच्यावर फोकस करेल त्याला ह्या गोष्टी समजणार आहेत. त्यामुळे सगळा व्हिडिओ पहा, मधून जाताल तर निम्मी माहिती कधीही धोकादायक असणार आहे, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट याच्यामध्ये आपल्याला शिकायची आहे स्विंग ट्रेडिंगमध्ये, की ती असेल मार्केट अनालिसिस. सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्हाला स्विंग ट्रेडिंग चांगलं करायचं आहे, तुम्हाला मार्केट अनालिसिस करता आलं पाहिजे. आता करता येत नसेल तरी मी टेलिग्रामची लिंक दिलेली, तिथे जावा. तिथे मी मोस्टली सगळ्या गोष्टी रोजच्या रोज अपडेट करत असतो, म्हणजे तुमचा हा पॉईंट क्लिअर होईल. पण ह्याच्यात तुम्हाला काय बघायचं आहे, तर पहिली गोष्ट, तुम्हाला मार्केटच्या मध्ये इंडेक्स, जसे की निफ्टी असेल, बँक निफ्टी असेल, हे तुम्हाला मार्केटमध्ये कुठल्या स्टॉकमध्ये एंटर करायचे आहे, अनालाइज करायचे, त्यांचा ट्रेंड काय आहे ते शोधायचे. ओके, याच्यानंतर ना मित्रांनो, दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट असेल ह्या मार्केट अनालिसिस मधली, की 80% स्टॉक्स फॉलो द ट्रेंड ऑफ मार्केट, दॅट्स वाय अनालायझिंग ट्रेंड इज इम्पॉर्टंट. कारण लक्षात ठेवा, मार्केटच्या ट्रेंडनुसार ट्रेड घ्या, हे आम्ही का सांगत असतो, तर जवळपास 80%पेक्षा जास्त स्टॉक्स हे ट्रेंडलाच फॉलो करत असतात. म्हणून यातल्यात लक्षात ठेवा, चेंज ट्रेडिंग स्ट्रॅटेजी अकॉर्डिंग टू मार्केट सेंटिमेंट. मार्केट सेंटिमेंट बुलिश आहे, बेरिश आहे, रेंज बाउंड आहे, हे तुम्हाला स्वतःला ओळखता आलं पाहिजे. ओके, आणि हे ओळखता आलं तर त्यानुसार ट्रेड घ्यायचं. जेव्हा सेंटिमेंट चेंज होईल तेव्हा काय करायचं, तुम्हाला तुमची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी लगेच त्या कंडिशनला बदलायची आहे. ओके, लक्षात ठेवा, नॉर्मली पीपल्स हे ब्रेकआउट ट्रेड्समध्ये इन्व्हेस्ट करतात. ओके, आणि जर मार्केट त्यांच्या अगेन्स्ट गेलं तर ते लॉस करतात. त्यामुळे तुम्हाला ब्रेकआउट्स प्रॉपरली फीच करता आले पाहिजेत, किंवा कॅच करता आले पाहिजेत. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टींना तुम्हाला पहिल्यांदा फोकस करायचा आहे, मार्केट अनालिसिस. ओके, आणि जी मी तुम्हाला अगदी रोजच्या रोज देत असतो टेलिग्रामवर, तिथे पण तुम्हाला शिकता येणार आहे. आता हा झाला पहिला रूल. मित्रांनो, याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा दुसरा रूल आहे, तो म्हणजे स्विंग सिलेक्शन. आता काय होतं माहिती आहे का, सगळे ट्रेड करायचे पण ॲक्च्युली स्विंग शोधता आला पाहिजे. आणि स्विंग जर शोधताच आला नाही ना, तर आपण ट्रॅप व्हायचे चान्सेस पण तेवढेच वाढतात. मग आता हे स्विंग कसं शोधायचं बरं, ते पण बघू याच्यामध्ये. तर स्विंग शोधायच्या टेक्निक्स आपण याच्यामध्ये शिकून घेऊया. लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये, की पहिली गोष्ट तुम्हाला स्विंग सिलेक्शनमध्ये ओळखायची आहे, की बुलिश मार्केट अँड ब्रेकआउट ट्रेड्स, म्हणजे ज्या तीन टेक्निक आहेत या स्विंग सिलेक्शनमधल्या, त्यातली पहिली असेल बुलिश मार्केट आपल्याला पाहायचं याच्यामध्ये, आणि ब्रेकआउट ट्रेड शोधायचे. म्हणजे बघा, ज्यावेळी एखादा स्टॉक रेजिस्टन्स ब्रेक करून वर जातो, अशा ठिकाणी तुम्हाला मोस्टली एंट्रीचा विचार करायचा आहे. तिथे जास्तीत जास्त काय असते स्विंगमध्ये, चांगल्या प्रॉफिटेबिलिटीची शक्यता असते. कारण काय होतं, मार्केटमध्ये फास्ट मुवमेंट तुम्हाला कॅच करता येते. ही झाली पहिली गोष्ट. यानंतरची सगळ्यात इम्पॉर्टंट दुसरी गोष्ट असेल याच्यामध्ये, बिअरिश मार्केटमध्ये असेल तुम्ही, तर तुम्हाला पुलबॅक ट्रेड शोधायचे. आता हे पुलबॅक काय असतं बरं, तर बघा याच्यामध्ये साधं सिंपल, जेव्हा एखादा स्टॉक पडत असतो तेव्हा तो बाउन्स बॅक पण देत असतो. तो जेव्हा बाउन्स बॅक देऊन एक प्राईस ऍक्शन दाखवेल तुम्हाला रिव्हर्सलची, तिथे पण तुम्हाला ऍक्च्युली डाऊन साईडची ट्रेंड शोधता येणार, सॉरी येणार आहे. तर याच्यामध्ये तुम्ही डाऊनसाईडला ट्रेड शोधू शकता, जेणेकरून काय, मार्केट पडतंय तरी पण तिथे वर जायची वाट बघा, पडायला लागलं की पुन्हा पुल बॅकमध्ये तुम्हाला काय करायचं, एंट्रीचा विचार करायचा
आहे. आता ह्याच्यानंतरनं सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तिसरी, कारण हे दोन्ही पण ट्रेंडिंग मार्केट्स आहेत. आता सर मार्केट ट्रेंडिंग नसेल तर काय करायचं आहे तुम्हाला? तर यामध्ये लक्षात ठेवा, रेंजबाउंड मार्केट असेल तर तुम्हाला तिथे रिव्हर्सल ट्रेडवर फोकस करायचं आहे, रिव्हर्सल ट्रेड शोधायचे आहेत. मग आता हे शोधायचे कसे बरं ते पण दाखवतो. याच्यामध्ये लक्षात ठेवा, मार्केट जेव्हा रेंजबाउंड असेल सपोर्ट आणि रेझिस्टन्समध्ये ते दोलायमान असतं किंवा तिथे रेंगाळत असतं. तुम्ही काय करणार याच्यामध्ये, जेव्हाही तो रेझिस्टन्सला टच करेल तिथे तुम्हाला मोस्टली पुन्हा डाऊनसाईडचा ट्रेड शोधायचा आहे. जेव्हा तो सपोर्टवरून एक पॉझिटिव्ह प्राईस एक्शन बनवेल तिथून तुम्हाला अपसाईडचा ट्रेड शोधायचा आहे. लक्षात ठेवा, ह्या दोन्ही प्रकारामध्ये मोठ्या प्रकारे टार्गेट कॅच करता येतात. ह्याच्यामध्ये खूप मोठं टार्गेट नाही ठेवायचं, पण तुम्हाला एक चांगला ट्रेड याच्यामध्ये मिळत असतो जर तुम्हाला प्रॉपर रेंजबाउंड मार्केटचं हे सिलेक्शन करता आलं तर. ओके, हे झाले तीन महत्वाचे मुद्दे. एक म्हणजे आता तुम्हाला कळेल की स्विंग कुठे एंट्री करावी, कारण बऱ्याच वेळेला चुकीच्या ठिकाणी एंट्री केल्यामुळे आपण फसत असतो, जे आता तुम्ही होणार नाही आहात. आता यानंतरनं सगळ्यात इम्पॉर्टंट असेल पुढचा तिसरा मुद्दा, तो म्हणजे काय, टार्गेट अँड स्टॉप लॉस कसा ठेवायचा. हे पण इम्पॉर्टंट आहे, याच्यामध्ये शिकूया आपण हे टार्गेट स्टॉप लॉसचं गणित काय याच्यामधलं. तर पहिली महत्वाची गोष्ट, तुम्हाला तुमचा रिस्क अँड रिवॉर्ड फायनल करता आला पाहिजे. रिस्क रिवॉर्ड म्हणजे तुम्ही ॲक्च्युली त्या ट्रेडमध्ये किती प्रॉफिट घेणार आहात आणि किती लॉस घेणार आहात. तर नॉर्मली जर पाहायला गेलं तुम्हाला जर फेवरेबल रिस्क रिवॉर्ड ठेवता काय असतो तर समजून घ्या, नॉर्मली 1:2, 1:3 किंवा स्विंगमध्ये 1:5, 1:7 पर्यंत पण आपल्याला रिस्क रिवॉर्ड ठेवता येतो जर तुम्ही प्रॉपर ब्रेकआउटला एंट्री घेत आहात तर. त्यामुळे लक्षात ठेवा, 1:2 to 1:3 हा नॉर्मल रिस्क रिवॉर्ड रेशो तुम्हाला त्याच्यामध्ये ठेवायचा आहे. सुरुवातीला काही लोक खूप मोठा ठेवतात, 1:7, 1:8, कारण त्यांना वाटत असतं स्विंगमध्ये चांगली मुवमेंट मिळते, पण प्रत्येक वेळेस तो देत नाही, कधी कधी तो पुन्हा रिव्हर्स येतो. म्हणून आपल्याला ॲक्च्युली ह्या रिस्क रिवॉर्ड रेशोनुसार सुरुवात करायची आहे, कारण इथे भले प्रॉफिट छोटा राहील पण तुम्ही कन्सिस्टंट बहुतांश ट्रेडमध्ये प्रॉफिट घेऊन जाणार आहात. यानंतरची पुढची इम्पॉर्टंट गोष्ट, सपोर्ट अँड रेझिस्टन्स लेवलवर तुम्हाला सगळ्यात जास्त मोस्टली फोकस करायचं, ज्याला आपण म्हणतो प्राईस ॲक्शन. इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये, यूज टेक्निकल अनालिसिस टू आयडेंटिफाय स्ट्रॉंग सपोर्ट अँड रेझिस्टन्स लेवल. ज्या पद्धतीने आधी पण मी तुम्हाला शो केलं होतं, सपोर्ट रेझिस्टन्स आधी मार्क करा आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा स्टॉप लॉस ठेवायचा आहे सपोर्ट लेवलच्या जवळ. ओके, आणि महत्त्वाची गोष्ट, तुमचं टार्गेट जे असेल ते तुमचे जे आधीची किंवा क्विक रेझिस्टन्स लेवल असतील त्यानुसार ठेवा. चार्टवर जे सगळं आपण पाहत असतो ना तिथे तुम्ही ठेवू शकता. म्हणजे काय, तुम्हाला पहिली गोष्ट आता कळायला किती प्रॉफिट घेऊन जायचं आहे, रिस्क रिवॉर्ड रेशो काय असला पाहिजे आणि तुमचं याच्यामध्ये टार्गेट कसं काढायचं. तर तुमच्या सिम्पली जे काही सपोर्ट अँड रेजिस्टन्स असतील त्यानुसार ठेवायचे. आता यानंतरची तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट, मार्केट व्हॉलिटिलिटी खूप महत्वपूर्ण याच्यामध्ये. कारण लक्षात ठेवा, टार्गेट स्टॉप लॉस ठेवताना मला याच्यावर का फोकस करायचं आहे, तर जर मार्केट यूज टायटल स्टॉप लॉस इन व्हॉलाटाईल मार्केट्स, मार्केट जेवढं हाय व्हॉलाटाईल असेल तिथे तुम्हाला क्लोज आणि इम्पॉर्टंट स्टॉप लॉस ठेवायचे आहे त्याच्यामध्ये. कारण काय होतं, जर मोठा स्टॉप लॉस ठेवला तर तिथे हिट होऊन चान्सेस आहेत की मोठा लॉस होण्याचे. ओके, हाय व्हॉलाटाईल मार्केट असेल तर ती कंडिशन वापरा. इन कामर मार्केट्स यू कुड यूज वाईडर स्टॉप लॉस. मार्केट जर नॉर्मल आहे याच्यामध्ये तर त्या कंडिशनला तुम्ही थोडे मोठे स्टॉप लॉस ठेवू शकता, कारण जिथे चान्सेस कमी असतात हिट होण्याचे. ॲडजस्ट स्टॉप लॉस अँड टार्गेट ॲज पर मार्केट चेंज किंवा मार्केट कंडिशन्स, हे तुम्हाला सगळं करता आलं पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे काय, ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या ॲक्च्युली इन डिटेलमध्ये तर तुमचा स्विंग ट्रेडिंगवरचा अजून हात घट्ट बसणार आहे. कारण बरेच जण म्हणतात ना, अरे मी पण स्विंग ट्रेडिंग करतोच ना, पण मला हे सगळं का जमत नाही, मी का प्रॉफिटेबिलिटीकडे जाऊ शकत नाही. तर सिम्पल गोष्टी असतात पण आपल्याला माहीत नसतं की काय करायचं. ओके, तीन गोष्टी सांगितल्या, अजून महत्त्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आपल्याला चर्चा करायचं आहे. तत्पूर्वी सांगतो की बरेच जण म्हणतील हे चार्ट पॅटर्न्स, सपोर्ट रेझिस्टन्स हे सगळं आम्हाला पण शिकायचं असेल इन मध्ये, तर काळजी करू नका. एक थोडक्यामध्ये तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये की पुण्यामध्ये आपलं 10-11-12 ऑगस्ट रोजी 3 दिवसीय कार्यशाळा आहे, ज्याच्यामध्ये आम्ही अगदी स्विंग असेल, इंटरडे असेल, त्यातले त्यात फ्युचर ऑप्शन, लॉंग टर्म पोर्टफोलिओ मेकिंग यासारख्या सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली शिकवणार आहे. त्यामुळे जर तुम्ही इच्छुक असाल, तुम्हाला वाटतं येस मला पण असं काहीतरी करायचंय, तर आजच 88-82-90-90 या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुमची सीट ह्या पुणे वर्कशॉपसाठी कन्फर्म करा. कारण ते फक्त लिमिटेड लोकांसाठीच आम्ही घेत असतो, कारण हे गुरुकुल पद्धतीनेचं ट्रेडिंग असतं. ओके, तर तारखा लक्षात ठेवा, 10-11-12 ऑगस्ट. ओके, आता मित्रांनो याच्यानंतर आपण येऊया चौथ्या मुद्द्याकडे, जो तेवढाच महत्त्वपूर्ण आहे, ते म्हणजे पोझिशन साइझिंग. ज्याला पोझिशन साइझिंग प्रॉपर जमतं ना, तो ॲक्च्युली जरी लॉस झाले तरी टेन्शनमध्ये नाही राहत, कारण त्याला माहीत असतं मला कुठल्या ट्रेडला काय ठेवायचं आहे किंवा कशी पोझिशन याच्यामध्ये उभी करायची आहे. तर पहिली गोष्ट, डिटरमाइन द ॲप्रोप्रिएट पोझिशन साइज बेस्ड ऑन युअर रिस्क टॉलरन्स अँड
अकाउंट बॅलन्स लक्षात ठेवा. आपण म्हणतो ना की तुमची रिस्क ॲपेटाईट ओळखा. प्रत्येकाची रिस्क घेण्याची कॅपॅसिटी वेगळी आहे आणि ही कॅपॅसिटी कशावर डिपेंड आहे, तुमचं इन्कम आणि तुमचा अकाउंट बॅलन्स. जर तो कमी आहे तर कमी रिस्क घ्या, जर ते जास्त आहे तर तुम्ही त्यातल्या त्यात जास्त रिस्क घेऊ शकता. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आपण नेहमी दुसऱ्याला कॉपी करत असतो पण माहीत नसतं की ॲक्च्युली त्याच्याकडे नक्की काय आहे, तो कशा पद्धतीने ट्रेड करतो, ॲक्च्युली त्याच्याकडे किती कॅपिटल आहे. आणि हे न समजल्यामुळे आपण विनाकारण लॉसमध्ये जातो. त्यामुळे पहिली महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्हाला तुमचं पोझिशन साइझिंग हे तुमच्या कॅपॅसिटीनुसार ठरवायचे, दुसऱ्याच्या मित्राच्या किंवा कोणी सांगितलंय त्यानुसार नाही आहे. ओके, यानंतरची पुढची इम्पॉर्टंट गोष्ट, ऑलवेज इन्व्हेस्ट लेस कॅपिटल व्हेन टेकिंग ग्रेटर रिस्क. जर तुम्ही जास्त रिस्क घेताय तर लक्षात ठेवा, मोठं टार्गेट तुम्हाला अचीव पाहिजे तर तिथे कमी रिस्क घ्या, कमी क्वांटिटी लावा. और ट्रेडिंग इन अ व्हॉलाटाईल मार्केट, समजा मार्केटची कंडिशन व्हॉलाटाईल आहे, चान्सेस जास्त आहेत टार्गेट हिट होण्याचे, तेवढे चान्सेस जास्त आहेत स्टॉप लॉस हिट होण्याचे. मग तुमच्यासाठी फेवरमध्ये काय आहे, हातात काय आहे तुमच्या, प्रॉफिट का लॉस, तर लॉस हातात आहे. तर त्या कंडिशनला मला काय केलं पाहिजे, तर कमीत कमी कॅपिटल गुंतवलं पाहिजे, म्हणजे मी सेफ राहणार आहे त्याच्यामध्ये. यानंतरची पुढची महत्त्वाची गोष्ट, प्लॅन फॉर बिगर पोझिशन्स व्हेन यू आर कॉन्फिडंट. कॉन्फिडंट तुमच्याकडे जेव्हा स्ट्रॉंग असेल तेव्हा तुम्ही मोठ्या पोझिशनचा, मोठ्या टार्गेटचा विचार करा. अबाउट युअर स्ट्रॅटेजी अँड मार्केट व्ह्यू, म्हणजे कॉन्फिडंट कशाचं असणं गरजेचं आहे, तर तुमची स्ट्रॅटेजी तेवढी मजबूत पाहिजे. जसं आपण SSD असेल, सुपर स्विंगच्या सारख्या आपण बऱ्याच दिल्या, सुपर सॉनिक असेल, ओके, बऱ्याच स्ट्रॅटेजी आम्ही आत्तापर्यंत तुम्हाला यूट्यूबवर फ्री दिलेत, कोर्सेसमध्ये, आपल्या वर्कशॉप्समध्ये अगदी डिटेलमध्ये शिकवलेले. तुम्हाला कॉन्फिडंट कधी येईल, जेव्हा तुमच्याकडे नॉलेज असेल. तर बरेच जण म्हणतात ना की मला भीती वाटते ट्रेड घेताना, याचा अर्थ आपल्याकडे नॉलेज कमी आहे म्हणून कॉन्फिडन्स कमी आहे. आणि कॉन्फिडन्स कमी असला तर मोठ्या ट्रेडला उभं राहू शकत नाही आहे. छोट्या मोठ्या प्रॉफिट लॉसलाच आपण त्याच्यामध्ये डगमगणार आणि बाहेर पडणार याच्यामध्ये. ओके, दॅट्स इट, सिम्पल गोष्ट होती मित्रांनो याच्यामध्ये. आता पाचवा आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, ते म्हणजे ट्रेड मॅनेजमेंट. हे ज्याला कळलं तो स्विंग ट्रेडिंगमध्ये बादशाह होणार आहे, लक्षात ठेवा. मग आता हे याच्यामध्ये मला काय शिकायचं आहे, पहिली गोष्ट ट्रेड मॅनेजमेंटमध्ये, पहिली गोष्ट मॉनिटर क्लोजली, कीप अ क्लोज आय ऑन मार्केट अँड युअर पोझिशन्स. कारण स्विंग ट्रेड म्हणजे नॉर्मली तुम्ही एक 7-8-10 दिवसाच्या रेंजमध्ये तो ट्रेड उभा ठेवणार आहे मार्केटमध्ये आणि त्याच्या आधी बहुतांश निघून जाणार, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 15 दिवसापेक्षा जास्त थांबायचं नसतं स्विंग ट्रेडमध्ये, लक्षात ठेवा. ओके, म्हणजे काय, जर 15 दिवसापर्यंत मला थांबायचं तर मार्केटच्या मुवमेंटवर मला प्रॉपर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. यानंतरची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मॅनेज इमोशन्स, अवॉइड इम्पल्सिव्ह डिसिजन्स बेस्ड ऑन फिअर अँड ग्रीड. ओके, तुम्ही जो आधी काय प्लॅन केला आहे त्यानुसार स्ट्रिक्ट रहा. जर तुमच्याकडे तो प्रॉपर प्लॅन नसेल तर तो आधी बनवा, कारण जर तुम्ही प्लॅन नाही बनवला तर चान्सेस जास्त आहेत तुम्ही इमोशनल होण्याची ट्रेड घेताना. आणि इमोशनल झालेला माणूस ट्रेडमधून पटकन बाहेर पडतो किंवा चुकीचा डिसिजन घेऊ शकतो. यानंतर ना पुढची कंडिशन समजून घ्या, ॲडजस्टमेंट, लक्षात ठेवा महत्त्वाची गोष्ट, बी प्रिपेअर टू ॲडजस्ट युअर स्टॉप लॉस ऑर टेक प्रॉफिट लेवल्स इफ मार्केट कंडिशन चेंज सिग्निफिकंटली. बऱ्याच वेळेला मी ठरवतो, आपण प्लॅन करतो की इथून इथपर्यंत गेला पाहिजे, मला एवढं प्रॉफिट झालं पाहिजे आणि त्या दिशेने तो चाललेला असतो, पण सडन मार्केटमध्ये काही चेंजेस येतात, मार्केटमध्ये पुन्हा फॉल यायला सुरू होते, तर आपण तिथे थांबतो, नाही मला वाटलं होतं तिथपर्यंत जाऊ शकतो असं नका करू. मार्केट कंडिशन चेंज होतात, प्रॉफिट बुक करून निघून जावा. खिशामध्ये किती येते ह्याला महत्त्व द्या. ओके, महत्त्वाची गोष्ट ही, ज्याला समजते ॲडजस्टमेंट तो बहुतांश ट्रेडमध्ये अजून मॅक्झिमम प्रॉफिट घेऊन जाणार आहे याच्यामध्ये. आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट, ट्रेलिंग स्टॉप लॉस, कन्सिडर युझिंग अ ट्रेलिंग स्टॉप लॉस टू प्रोटेक्ट प्रॉफिट ॲज अ प्राईज मूव्स इन टू युअर फेवर. लक्षात ठेवा, जशी जशी प्राईस पुढे जाईल त्या पद्धतीने स्टॉप लॉस तुम्ही ट्रेल करायचं, जे तुम्हाला मी वर्कशॉपच्या लाईव्ह ट्रेडिंगमध्ये पण दाखवतो किंवा लाईव्ह सेशन्समध्ये पण दाखवलेलं आहे की स्टॉप लॉस कसा ट्रेल करावा आणि का करावा आणि काय कॅन्डलचं पाहून आपणाला त्याच्यामध्ये, म्हणजे काय प्राईज ॲक्शन पाहिजे आणि ट्रेल करायचं, याच्यामुळे काय होतं, मॅक्झिमम प्रॉफिटेबिलिटीमध्ये राहण्याचा आपला प्रयत्न होतो. ओके मित्रांनो, आता हे झाले महत्त्वाचे मुद्दे. कसे वाटले मग याच्यामध्ये, हे तुम्हाला वाटतंय का सगळं केलं की आपल्याला करता येणार आहे, पण हे करत असतानाच अजून एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये शिकणं गरजेचं आहे, म्हणजे बी अवेअर ऑफ फेकआउट्स. फेकआउट्सपासून तुम्हाला बऱ्याच वेळेला सावध राहायचं, कारण आपल्याला वाटतं आता ब्रेक केली, लेवल ब्रेकआउट दिला, छान वरच्या दिशेने जाईल, पण बऱ्याच वेळेला प्राईस फिरते. पण हा कन्सेप्ट पण तेवढाच महत्त्वपूर्ण आहे. फेकआउटवर मी तुम्हाला एक स्पेशल व्हिडिओमध्ये सांगणार आहे, कारण आत्ता तो खूप डीप कन्सेप्ट आहे, पण हा पण इम्पॉर्टंट आहे तुम्हाला अजून स्विंग ट्रेडिंग स्ट्रॉंग करायचं असेल तर. ह्या व्हिडिओला जर 10,000 जास्त लाईक्स आणि 50,000 जास्त व्ह्यूज आले त्या दिवशी आम्ही हा स्पेशल व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत, फेकआउट्सपासून कसं वाचायचं आपल्याला, जेणेकरून तुम्ही अजून तुमची स्ट्रॅटेजी
पॉवरफुल करू शकता हे आम्हाला याच्यामध्ये सांगायचं आहे. आणि मित्रांनो, साधे सिंपल पद्धतीने मी तुम्हाला हे 5 पॉईंट सांगितले की कशा पद्धतीने स्विंग ट्रेडिंग करू शकता. मला सांगा बरं, असं तुम्ही कुठल्याही व्हिडिओमध्ये एवढ्या डिटेलमध्ये पाहिलं आहे का बरं याच्यामध्ये? नक्कीच पाहिलं नसेल. त्यामुळे जर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला, तुम्हाला वाटते अरे खरंच ह्या स्ट्रॅटेजी आमच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये नक्कीच काम करू शकतात, तर मग तुम्हाला आता व्हिडिओला लाईक करायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ कसा वाटला न चुकता कमेंट करून सांगा. आणि 10, 11, 12 तारखेला पुण्यामध्ये मला भेटायला पण विसरू नका. धन्यवाद.